एज्युकेटेड बाईच्या वाटीतल्या चमच्यांनी आता मला कुपोषित नाव दिले. अरे देवा, किती जळता रे, किती जळता. काय फायदा तुमच्या डिग्रीचा, एज्युकेशनचा? तुमच्याहून मी सगळ्या गोष्टीत कमी असून तुम्ही माझ्या मागे लागले. अरे स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त मजेत असणार आहे. तर गुड न्यूज आहे की गणेशजी आता येणार आहे माझ्या आयुष्यात पुन्हा, कारण आमच्या दोघांच्या नावावर आमच्या दोघांचे फोटो लावून आमच्या दोघांचे नाव घेऊन भरपूर लोक डॉलर छापत आहेत आणि छापणं सुरू आहेत. एक बाई तर अशी आहे, तुम्हाला सांगते, माझा अधिकार आहे, माझ्या नवऱ्याने माझं आयुष्य बर्बाद केलं, मला मारलं झोडलं, आणि तो आमच्या दोघांचं म्हणजे माझ्या मुलांचं माझं करत नाही, तर माझं काम आहे त्याच्या नावावर पैसे कमावणे किंवा त्याचं कंटेंट येणे. आणि मी कंटेंट तेव्हाच देते जेव्हा माझी पब्लिक विचारते की ताई भाऊजी कुठं आहेत, त्यांचा कॉल येतो का, त्यांचं काय म्हणणं आहे. जरी तुम्हाला माझ्या आणि माझ्या माझ्या नवऱ्याच्या म्हणजे गणेशजीच्या गण्याच्या याच्यात इंटरेस्ट नसेल, परंतु माझ्या पब्लिकला त्याच्यात इंटरेस्ट आहे आणि त्यांना माझं कंटेंट आवडते, त्यांच्यासाठी मी टाकते. रिकाम्या लोकांसाठी मी कंटेंट टाकत नसते, परंतु कसं आहे, त्यांचं मुळातच काही कंटेंट नाही आहे, त्याच्यामुळे ते बस हेच बघतात की कधी मोहिनीचा मोहिनीचा व्हिडिओ पडते आणि कधी आम्ही मोहिनीचा ड्रेस बघतो, कुठं खाजवते काय, काही दाखवते काय, कुठं पॅन्ट म्हणजे तिचा फसते काय, मग आम्ही त्याच्यावर कंटेंट क्रिएट कसं करू. आणि सांगू का तुम्हाला, माझ्या याच्यातलं कंटेंट काढणाऱ्या माहिती का महिलाच आहेत. पुरुषांनी काढलं असतं तर वेगळी गोष्ट आहे. मी कुठं खाजवलं ना, कुठं खाजवलं, माझा पॅन्ट कुठं अडकला, हे दाखवणाऱ्या म्हणजे रिकामचोट महिला. आणि त्या कोणत्या आहेत हे मी सांगितलेलं आहे. वेल एज्युकेटेड, ज्या स्वतःला एज्युकेटेड समजतात, म्हणजे पुरुषांनी तो ब्लॉग पाहिल्यानंतरही पुरुषांच्या लक्षात आलं नसेल, परंतु अतिशहाण्या बायांनी दाखवून दिलं की बघा बघा हिनं इथं इथं खाजवलं. जसं की त्यांचं कुठं कधी खाजवतच नाही आणि त्या खाजवत. अरे तुम्ही ब्लॉगच शूट करू शकत नाही, तुमच्या तुम्ही सांगतो तुम्ही शिकून वाया गेली. स्पष्ट शब्दात सांगते. आता एखाद्या ठिकाणी समजा एखाद्या वेल एज्युकेटेडचं आणि अडाणी माणसाचं भांडण चालू असेल ना, तर दोन चार लोक काय म्हणतात, जाऊ दे रे बाबा, तू शिकलेला आहेस ना, तू नांदी नको लागू त्याच्या. पण इथं असं झालेलं आहे ना की मी कमी शिकलेली असून माझ्याकडे एवढं इंग्लिशचं नॉलेज नाही आहे, एवढं हे नाही आहे, तरी पण मी गप्प बसते की जाऊ द्या बा, आपल्याला या लोकांच्या नांदी लागायचं नाही आहे. पण या लोकांचं कसं झालेलं आहे ना, रस्त्यावर जसा चिखल असतो ना, तर त्या चिखलाच्या दुरून आपण जातो, तर त्या चिखलाला असा गर्व होतो की लोक मला घाबरतात. तसं नसते, चिखलाला कोणी घाबरत नसते, परंतु कसं असते, चिखलातून जर आपण गेलो किंवा चिखला जवळून आपण गेलो तर आपले कपडे खराब होतात. मग पुन्हा घरी जा, ड्रेस चेंज करा, निरमा घाला, साबण घाला आणि ते डाग काढा. आणि चिखलाचे डाग लवकर निघत नसतात कारण ते खराब असतात, म्हणून आपण चिखलाच्या दूर पडतो. पण चिखलाला गर्व होतो की हा मला घाबरतो. तसंच इथं काही लोकांना असं वाटते की मी त्यांना घाबरते, परंतु कसं आहे, तुम्हाला ना दुसऱ्यांच्या म्हणजे म्हणतो ना आपण दुसऱ्याच्या तव्यावर ना पोळ्या वाजायची सवय झालेली आहे, ते काही तुमची जाणार नाही आहे. तुमचं ना बरोबर एकामागं एक चालूच असते. तर तुम्ही चालवा, मला काही इंटरेस्ट नाही आहे तुमचे व्हिडिओ बघायचा, तुमचं लाईव्ह बघायचे, तुमच्या कमेंट बघायचा, थोडासाही मला इंटरेस्ट नाही आहे. आणि मला जे कुपोषित म्हणतात ना, तुम्हीच कुपोषित आहे म्हणून मला तुम्ही कुपोषित म्हणत आहे. मी तुम्हाला कधीच काही नावं ठेवत नाही आहे. तुम्ही माझ्या बॉडीवर माझ्या शरीरावर जिकडं तिकडं तुम्ही नावं ठेवता आणि हे तुमच्या व्हिडिओमधून स्पष्ट येते आणि पब्लिकला पण समजत आहे की कोण कोणाच्या जीवावर पोट भरत आहे. आणि ती एक रंभा माझ्या नवऱ्याचे फोटो लावत आहे, तिचं आणि माझ्या नवऱ्याचं ना आमच्या नवऱ्या बायकोचं तरी नातं आहे, पण तिचं ना त्याच्या पलीकडे काहीतरी वेगळंच राज आहे, म्हणून ती माझ्या नवऱ्याचा फोटो लावते. मला तर असंच वाटते की माझी सवत आहे की काय ती, कारण नेहमी मी म्हटलं गणेशजीनं असं केलं तर ती पण गणेशजीनं असं केलं. मी आणि तिला इतका प्रॉब्लेम आहे, जसा माझा नवरा माझा आणि हिचा नवरा आहे, म्हणते हा फोटो लावलं तर तू व्हायरल झाली. अगं माझा नवरा आहे तो, तुझा नवरा नाही सा, तुझ्या तू सुद्धा तुझ्या नवऱ्याचे फोटो लाव, तुझे फोटो लाव. एक कुत्र सुद्धा तुला विचारत नाही. तुला सांगते, कोणी तुला विचारत नाही त्या बाईला. एवढी हलकट बाई आहे, एवढी हलकट आहे की प्रमाणाच्या बाहेर रे बाबा. याच्या त्याच्या कम्युनिटीला शेअर होण्यासाठी आणि काम नसलं तिथं तोंड मारत राहते, काम नसलं तिथं तोंड मारत राहते. मी तर त्या हलकट बाईला गेल्या एक वर्ष झालं बघत पण नाही, उत्तर पण नाही देणं. मी डायरेक्टली तिला ब्लॉक केलेलं आहे.
माहिती आहे का, एवढी हलकट बाई आहे ती. तिचं बस आता आज माझा ब्लॉग पडला की लगेच बरोबर माझंच थंबनेल उचलणार आणि माझंच टायटल उचलणार. तर असे हे लोक आहेत दुसऱ्याच्या तव्यावर भाजी भाकरी भाजणाऱ्या. तर भाजा बेस्ट ऑफ लक, कारण मला तुमच्या नांदी लागायला वेळ नाही आहे, कारण तुम्हाला तेच काम आहे. आज याचा व्हिडिओ पडला काय, त्याचं कंटेंट करू क्रिएट करू द्या. आज त्याचा व्हिडिओ पडला काय, अरे तुम्ही जर एवढे हुशार आहे ना तर तुमची हुशारी दुसऱ्या ठिकाणी वापरा, तुमचं स्वतःचं कंटेंट क्रिएट करा, महिलांसाठी काही करा, महिलांसाठी ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होता त्याच्यावर बोला, आरक्षणासाठी बोला, किती पर्याय आहे समाजासाठी त्याच्यावर बोला. आमचे मला सांगा, माझ्या नवऱ्या बायकोच्या मदत बोलून तुम्हाला काय मिळणार आहे? आम्ही आज भांडू उद्या एकत्र होऊ, संसार आहे शेवटी आमचा, त्याच्यामुळे तुम्ही तोंडार पडणार आहे. आणि यूट्यूब काही कोर्ट नाही आहे, लक्षात असू द्या, यूट्यूब कोर्ट नाही आहे की इथं मी यूट्यूबची ऐकणार नाही. तू तर म्हणलं होतं की त्याला मी घरात घेणार नाही, तो माझा प्रश्न आहे, त्याला घरात घ्यायचं, त्याला बाहेर ठेवायचं की त्याला डायवर्स द्यायचा की नाही द्यायचा, तो संपूर्णपणे माझा प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला कोणालाही त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे. बाकी आपण पुढं तर कायदेशीर जे आहे ते होणारच आहे, आता ते तर कुठं गेलेलंच नाही आहे, म्हणून मी शांत आहे. तर जे मला तुम्ही आता यांनी माहीत आहे काय, सुकी बबू बोंबीर रानू मंडल, आता ते माझ्या छातीवर पण बोलणं झालं. आता काय म्हटलं मी खाल्लं व्हिडिओ टाकलं ना झिरो फिगर, तर आता यांचं नवीन आलेलं आहे झिरो फिगरने तू कुपोषित आहे. अरे देवा, म्हणजे किती नीच आणि खालच्या स्तराचे आहे ना तुम्ही, हे तुमच्या बोलण्यावरून लक्षात येते. जरा कमेंट बॉक्समध्ये तुमच्यासाठी लोकांनी मतं मांडलेले आहेत ते वाचा. पुरुष डायरेक्ट म्हणतात की पुरुषांनी जर असं स्त्रियांच्या भागावर कमेंट केली असती तर तुम्ही अख्ख्या बाया माणसाला मारायला उठल्या असत्या. आणि आज एक स्त्री तुम्हाला अशी कमेंट करते तर तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे हे स्त्रियांना आरक्षण आहे ना, तर हे याचा फायदा जास्त उचलत आहे. तर त्याच्यामुळे दुसऱ्याच्या ताव्यावर तुम्ही पोळ्या भाजता ना, तर त्याने जर ताबा तो काढून घेतला ना तर तुमचे उपाशी राहायचे वांदे येणार आहे. त्याच्यामुळे तेवढंच बोला जेवढं तुम्हाला ऐकायची तुमच्यात कॅपॅसिटी असेल. समजलं ना? हो मला माझं राहणीमान चांगलं नाही, मला छाती नाही, मला वाटी नाही, जे म्हणाल ते तुम्ही ठीक आहे. मी कुपोषित आहे, मी रानू मंडल आहे, मी सुकी बोंबुला आहे, सर्व एक्सेप्ट केलेलं आहे ना मी. अजून काय तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा आहे? दिवसभर चला दोन मुलांचं करून बघा, बाकीचे कामं करून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. इथं जेवण किती दोन दोन अडीच अडीच तीन तीन वाजता मिळते. जेव्हा स्वराजला घेऊन जेवायला बसतो तेव्हा एक घास त्याच्या तोंडात टाकावं लागतं, एक घास माझ्या तोंडात असतो. तुम्हाला काय करणार आहे, एकटी असली की काय परिस्थिती असते? काय बेटा झोपू तुझ्याजवळ आणि झोप झोप मग. चला गुड नाईट. चला आता माझ्या बाळासोबत झोपते मी, थोड्या वेळ झोपी लावते माझ्या बाळाला आता मी. हाय इस्टा फॅमिली, कशी आहे? आय होप तुम्ही मस्त मजेत असणार आहे. तर ही ब्युटिफुल साडी बघा आधी, खूप छान अशी साडी आहे. विशेष म्हणजे या साडीच्या पदरावर माहित आहे का मीनाकरी वर्क आहे आणि पदर खूप सुंदर आहे. ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर मी रिव्ह्यू देणार आहे, कारण कोजागिरी पौर्णिमेला माझ्या इथं महालक्ष्मी गौरीचं आगमन आहे, तेव्हा मी या साडीचा रिव्ह्यू नक्कीच शेअर करणार आहे. या साडीचं विशेष सांगायचं म्हणजे तर हे जे ब्लाऊज तुम्ही बघताय, या ब्लाऊजवर बघा किती वर्क आहे, हँडवर्क आहे. हे जेव्हा तुम्ही वर्क मार्केटमध्ये करायला जाणार तर तुम्हाला 1000 ते 1500 रुपये खर्च येतो, परंतु इथं तुम्हाला 1250 साडी प्लस ब्लाऊज भेटणार आहे. तर हे मला रिसीव झालेलं आहे दिव्यजा क्लॉथ सेंटर या पेजकडून. खाली मी आयडी मेन्शन केलेली आहे, तर तुम्ही त्या ताईला फॉलो करा, DM करा असे. आणि कलर भरपूर अवेलेबल आहे तिथं तुम्हाला दिसणार आहे. आणि हो, त्यांचे व्हॉट्सअप लिंकसुद्धा मी स्टोरीला शेअर करणार आहे, तर व्हॉट्सअप लिंक जॉईन करा आणि भरपूर साडीची खरेदी करा. थँक्यू सो मच दिव्यजा क्लॉथ सेंटर. 2-3 सर्व काम आटोपल्यानंतर मुलाला घेऊन मी 1 ते 1.5 तास झोपत असते. मी यूट्यूब फिरत बसत नाही, याचे येणं काय व्हिडिओ टाकला बघू दे, त्यानं काय कॉमेंट टाकलं बघू दे, एवढा माझ्याकडे वेळ नसतो. तर त्याच्यानंतर मग मी माझे व्हिडिओ वगैरे शूट केले आणि संध्याकाळी स्वयंपाक असतो माझा, तो मी करत आहे. स्वयंपाक करताना जी माझ्या इथं मुलगी आहे ती आल्या मी तिला जेवण देत असते, त्याच्यामुळे मी माझ्या जे आहे त्याच्यात बिझी आहे, व्यस्त आहे. आणि मला असं नाही आहे जरूर की माझा यूट्यूबला ब्लॉग आलाच पाहिजे. माझे प्रमोशनचे कामं व्यवस्थित चालू आहे, चांगले चालू आहे, त्याच्यामुळे मला काय एक व्हिडिओ टाकणे आहे. जरी मी प्रमोशनचाही व्हिडिओ टाकला तरीसुद्धा मला पैसे मिळतात, त्याच्यामुळे मी ब्लॉगचं टेन्शन आता कमीच करणार आहे. म्हणजे वीकली 2 किंवा 3 माझे ब्लॉग येणार आणि आता मी सगळं माझं जे आहे ते मी प्रमोशनकडे वळत आहे. कारण कसं आहे, या लोकांना आपल्या जीवावर कंटेंट देण्यापेक्षा आपण आपलं हे चेंज केलेलं कधी बरं, कारण यांच्यापेक्षा मी कुठल्याही क्षेत्रात समोर जाऊ शकते एवढी मला गॅरंटी आहे. मला गरज नाही याचं त्याचं नाव घ्यायची,
त्याच्यामुळे सुद्रा अजूनही तुमच्याही शरीरावर बोलू शकतो आम्ही, पण आम्ही तुमच्यासारखे खालच्या लेवलला जाणार नाही आहे. तर चला असू द्या, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि यांचे हे जे आहे ना भानगड सुरू, हे तुम्ही नक्की बघा की हे स्त्रियांना कोणत्या कोणत्या स्तरावर बोलू शकतात. म्हणजे डॉलरसाठी एवढे खाली पडत आहेत, हे एवढे खाली पडत आहेत की खूपच त्यांना लाज लज्जाश्रम काहीच काही स्त्रियांना आलेली नाही आहे. त्याच्यामुळे माझे ब्लॉग जसे आहेत तसेच राहणार, याच्यात काहीच चेंज होणार नाही. आणि राहिला आता गुड न्यूजचा प्रश्न, तर हो गणेशजी येणार आहेत, पण कधी तर हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण मी त्यांना दसरा आणि दिवाळीला बोलावणार आहे, कारण माझ्या मुलांना दसरा दिवाळीला बाप असणे आवश्यक आहे आणि ते मी करणारच आहे. मी या लोकांना घाबरणार नाही, भिणार नाही की कोणाची मी आगार घेतलेली नाही आहे आणि काही मी असा कुठं करार लिहून दिलेला नाही आहे. तुम्ही म्हणता ना यूट्यूबवर तू व्हिडिओ टाकला, तर असे लोकांनी भरपूर व्हिडिओ टाकले होते की असं की तसं, पण ते वागले का त्यानुसार? नाही वागले. मग माझ्यावर काय तुम्ही जोरजबरदस्ती करताय? जसं आहे माझं तसंच राहणार आहे, पटत असेल तर बघा, नाही पटत असेल तर सोडून द्या. परंतु मला जर तुम्ही कुपोषित म्हणता ना, तर तुम्हीसुद्धा कुपोषितच आहे. चला बाय, थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी.